कालाबादप्रमाणे यंदा ही रेवण सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात जनावरांचा बाजार भरण्यात आला असून वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध प्रकारची जनावरं विक्रीसाठी दाखल झाली आहेत. सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रेच्या जनावर बाजारामध्ये विविध प्रकारच्या पाळीव जनावरांची मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल झाली. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळं जनावरांची संख्या घटल्यानं गतवर्षीच्या तुलनेमध्ये जनावरांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे. मात्र दर मात्र तेजीत आहेत. बाजारात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी जाफराबादी, पंढरपुरी, गवळण, जवारी, देशी क्रॉस असे विविध प्रकारच्या म्हशीच्या जाती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, असं येथील व्यापारी आणि खरेदीदारांनी सांगितलं. पैसा लेने को आया मंदिर का नहीं व्यापार जातर होती दो दो लाख रुपए का अनिल पहलवान का लिया और पुलिया का लाख रुपए में एक लिया सोलापुर का जात होना मेरा क्या है रेट क्या तेजी है मंदी है कैसा है क्या बोले रेट कैसा तेजी है क्या मंदी है क्या बैलेंस रेट है तेज है तेज तो बाजार है बहुत तेज है पैसा लीजिए मोहब्बत के लिए प्यार मोहब्बत से अपन मेरा घर का शौक में घर में लाने को ले ली. विविध जनावर खरेदी करण्यासाठी विविध भागातून शेतकरी व्यापारीही आले आहेत. जनावर बाजार नेमका कुठे भरायचा याबाबत लवकर तोडगा न निघाल्यानं बाजार भरण्यास उशीर झाला. तरी पण रविवारी शेतकऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी या मैदानामध्ये दाखल केली. यात्रा कमिटीच्या वतीनं पशुपालकांसाठी पाणी, वीज आदी सुविधा देण्यात आल्या आहेत, असं जनावर बाजारचे व्यवस्थापक बसवराज खदनाळे यांनी सांगितलं. महापालिकेचे अधिकारी कमिशनर साहेब ढाकणे साहेब थोडं जनावर बाजार भरवण्यासाठी अडथळा येत असल्यामुळं काही गोष्टी त्रुटी असल्यामुळं हे जरा बसा जनावर भरायला उशीर झालं, त्याबद्दल शेतकरीचं आम्ही दिलगिरी व्यक्त केलेलंच आहे. तरी पण काही हौशेने लोक आपापले जनावर येऊन जनावरच्या बाजारात भरण्याला सहकार्य केले आणि हे पंढरपूरचे काही अधिकारी इथे येऊन बी गेले, त्यांनी बी आनंद व्यक्त केले आणि हैदराबादचे लोक आणि राजेश आपले हे गुजरातचे काही जनावर जे आले होस्टन गीर गाय सगळे ते लोक येऊन यावर्षी सहकार्य केले. जनावर बाजार नेमका कुठे भरवायचा याबाबत लवकर निर्णय न झाल्यानं विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या कमी झाली असं वाटत असलं तरी सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच जनावरे विक्री केल्यानं पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचा परिणाम विक्रीसाठी बाजारात येणाऱ्या जनावरांच्या संख्येवर झाला आहे.